संदेश गीतासाठी गाऊया दीन सौख्याचा सौभाग्याचा गीत क्रमांक 6 हिम नंबर 6 पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचं सहवास तुम्हाला सर्वांना लाभो आणि तुमच्या अंतर्यामी साठाई. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक मात्र खरं आहे आणि ते म्हणजे आपण सर्वजण इथे चुकीने हजर नाही. परमेश्वराने आपल्याला निवडलेले आहे इथे हजर राहण्यासाठी आणि विशेष करून त्याला त्याने आपल्याला निवडलेलं आहे त्याचे शिष्य बनवण्यासाठी. आणि येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर काय करतो? पहिले प्रथम तो आपल्याला बोलवतो. कशासाठी? त्याच्याबरोबर राहण्यासाठी व त्याचे शब्द ऐकण्यासाठी. आणि ते झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बाहेर पाठवतो साक्ष देण्यासाठी. आणि आज आपण मरिया मातेच्या जीवनावर आपण विचार मनन करत आहोत. तर ह्यासाठी देऊळ माते आपल्या पुढे मरिया मातेचे उदाहरण एक मॉडल म्हणून पुढे ठेवत आहे, कारण तिने आपले विश्वासाचं जीवन कसं जगले हे दाखवण्यासाठी. विश्वास म्हणजे फक्त आपले ओटाने किंवा शब्दाने आपण व्यक्त करू शकत नाही, ते आपण आपल्या जीवनाद्वारे व्यक्त करायला पाहिजे. आणि हे आपल्याला मरिया माते आपल्याला शिकवत आहे. आणि म्हणून तिथे इथे आपण देऊळमध्ये एकत्र जमलेलो आहोत तिच्यापासून शिकण्यासाठी, तिच्या मध्यस्थीसाठी, कारण आपणसुद्धा त्याच्या तिच्यासारखं विश्वासाचे जीवन जगून व इतरांनासुद्धा
विश्वास कसं जगायचं हे दाखवण्यासाठी आपण इथे एकत्र जमलो, त्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया आणि पवित्र मिस्सा अर्पण करण्यासाठी पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करून परमेश्वरकडून क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ आहेत. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. गीत क्रमांक 16 हिम नंबर 16. हे भगवंता दया सागरा, दया करी तू सकल जना. हे भगवंता दया सागरा, दया करी तू सकल जना. हे प्रभु कृष्ण दया आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियाच्या वैभवाचे स्मरण करून आम्ही तिला सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने तुझ्या परिपूर्ण कृपेचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा, राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पौलाचे करंदीकरास पहिले पत्रातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, मी तुमच्याकरिता या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला आणि अपुलोसला लागू केल्या आहेत. शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये. हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावा, म्हणजे तुम्हापैकी कोणीही एकासाठी दुसऱ्याला तुच्छ लेखणार नाही. तुला निरालेपणा कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस? तुम्ही इतक्यातच तृप्त झाले आहात, इतक्यातच धनवान झाले आहात. आम्हाला सोडून तुम्ही तर राजे बनले आहात. तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो. मला वाटते देवानी आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरच आणि मरणास नेमलेल्यांसारखे करून पुढे ठेवले आहे, कारण आम्ही जगाला
म्हणजे देवदूतांना आणि माणसांना जणू तमाशा असे झालो. आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त. तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत. या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तहानलेले आणि उघडे वागडे आहोत. आम्ही ठोसे खात आहोत. आम्हाला घरदार नाही. आम्ही आपल्याच हाताने कामधंदा करून श्रम करतो. आमची निर्भसना होत असता आम्ही आशीर्वाद देतो. आमची छळवणूक होत असता आम्ही ती सहन करतो. आमची निंदा होत असता आम्ही मन धारण करून आम्ही जगाचा गाळ सर्वांच्या कराराचा असा आजपर्यंत झालो आहोत. तुम्हाला लाजवण्यासाठी मी हे लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हाला बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. मी तर तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. प्रभूचा शब्द. आपला प्रतिसाद गायनाद्वारे असेल. शब्द आहेत जे परमेश्वराचा धावा करतात, त्यांना तो समीप आहे. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायपरायण आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या श्रद्धेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर समीप आहे. आपला प्रतिसाद. तो आपले भय धरणाऱ्यांचे इच्छा पुरवतो आणि त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो, पण सर्व दुर्दणांचा नाश करतो. आपला प्रतिसाद. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील. सर्व प्राणी मात्र त्यांच्या पवित्र नामाला युगानयुगे धन्यवाद देव. आपला प्रतिसाद. जे परमेश्वराचा धावा करतात त्यांना तो समीप आहे. कृपया शुभवर्तमानासाठी सर्वांनी उभे रहा. जयघोष गीत क्रमांक 46 हिम्न नंबर 46.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. एका शब्बात दिवशी येशू शेतांमधून जाताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले. तेव्हा परुषांतील कोणी म्हणाले, शब्बात दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूने त्यांना उत्तर दिले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र शब्बातचा प्रभू आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण मोबाईलवर किंवा न्यूजपेपर वाचतो तेव्हा किंवा टी व्हीवर जेव्हा वार्ता वाचतोय, प्रत्येक दिवशी अजून आपण मनुष्य आहोत हे आपण बोलू शकत नाही. खालच्या पातळीवर आपण पोचलेलो आहोत. एकनी एक असे वाईट कृत्य आपण करतोय, लोकांना छळतोय आणि लोकांचं काही वाईट होतं तर आपण बघतो, फक्त मोबाईलकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. ही दुर्दशा आपली झालेली आहे. हा जो जग आहे तो जणू काय अंधारात आपण ढकलतोय. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, हे जग का वाईट होत आहे? कारण की वाईट लोक वाईट करतात म्हणून? किती वाईट लोक आहेत या जगामध्ये? किती वाईट लोक आहेत? परंतु हे जग वाईट ह्यामुळे होत नाही की वाईट लोक वाईट करतायत. हे जग वाईट होत आहे कारण की तुमच्या आणि माझ्यासारखी चांगली व्यक्ती चांगलं ते करत नाही. आपली जबाबदारी जी आहे आपण करत नाही म्हणून हे वाईट लोक असं वाईट करून बसतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, विचार करा, जर एका डॉक्टरांनी निर्णय घेतला, सर्व डॉक्टरांनी निर्णय घेतला की आम्ही पैशाकडे पाहणार नाही पर आम्हाला माणसाचा जीव महत्त्वाचा आहे, तर उपचार चांगलं करूया, मनाने करूया, तर आपलं जग सुंदर होईल की नाही? जर पोलिसांनी विचार केला, आम्हाला पगार मिळतो, आम्ही लाच घेणार नाही, लोकांना त्रास देणार नाही, आम्ही आमचं जे काम आहे ते करणार, आपलं जीवन सुरक्षित होईल की नाही? किंवा कोर्ट कचेरीची पायरी आपण चढतो, तिथे जे लोक आहेत, न्यायाधीश आहेत, वकील आहेत, जर त्यांनी विचार केला, मी सत्याच्या बाजूनेच लढा देणार, इकडचं तिकड बोलणार नाही, किती लवकर आपल्या जीवनामध्ये न्याय मिळेल आणि भाऊभावाच्या विरुद्ध उभा होणार नाही, बहीण बहिणीच्या विरुद्ध उभा होणार नाही. किंवा आपले जे मंत्री लोक आहेत, जर त्यांनी विचार केला, जेव्हा आम्ही मतं मागण्यासाठी जातो तेव्हा आम्ही हात जोडून बोलतो, आम्ही तुमचे सेवक आहो, आणि जिंकल्यानंतर देखील जर त्यांनी असा विचार केला, आम्ही सेवक आहोत, आम्ही दास आहोत तुमचे, आम्ही तुमचं काम करणार, आपलं जीवन बदलेन. किंवा रस्ता वगैरे बनवणारे जे कॉन्ट्रॅक्टर असतात किंवा बिल्डिंग बनवणारे, जर त्यांनी सांगितलं का इतका मला पैसा पाहिजे, जे माझं आहे मला ते मी तेच घेणार, त्याच्यापुढे मी काय घेणार नाही, जीवन बदलेन. किंवा ऑफिसमध्ये देखील लाच मी घेणार नाही, मी लोकांचं काम करेल, मला तो शापाचा पैसा नकोय, मला मेहनतीचा पैसा हवा आहे, जर सर्व असे बोलू लागले जग बदलेन. तर ती टीचर असो, फादर्स असो, सिस्टर्स असो, डॉक्टर असो, जर आपण आपलं काम व्यवस्थित केलं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे जग सुंदर होईल. आणि त्या पलीकडे जर ख्रिस्ती लोक ख्रिस्तासारखे वागले, जर ख्रिस्ती लोक मर्यासारखे वागले, तर ह्या जगाला बाकीचे लोक बदलतायत की नाही बदलतात त्याची गरज नाही आहे. जर आपण तसं वागलो ना माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे कार्य देवाने दिलं आपण जर केलं, हे जग बदलेन.
का? कारण की ख्रिस्त आपल्याला कसं संबोधित करतो, तो आपल्याला बोलतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रकाश करण्यासाठी पूर्ण जग जा पेटवायचा नसतो, एक मेणबत्ती किंवा एक बल्ब पुरेसा आहे. त्याचप्रमाणे तो बोलतो तुम्ही मीठ आहात. जेवणामध्ये कोणी असं हात भरून असे मीठ टाकत नाही, चिमटीभर मीठ टाकले तरी चालतं. आपण ख्रिस्ती लोक जरी चिमूटभर असलो तरी जर ख्रिस्तानी जे सांगितलं ते केलं माझ्या प्रिय बंधुवाळी भगिनीनो, जग बदलेन, जग बदलेन. आणि हे कार्य ख्रिस्ताचं कार्य आहे, ख्रिस्ताचं कार्य तो आपल्याला देत आहे. का देत आहे तो ख्रिस्ता स्वतःचं कार्य? कारण की आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत. चर्च जे आहे ही इमारती नव्हे, तुम्ही आणि मी आहोत आणि आपण ख्रिस्ताचं शरीर आहोत. आणि जर आपण ते कार्य केलं, ख्रिस्त आपल्याद्वारे कार्य करेन. ख्रिस्ताचं कार्य जे आहे लूकच्या शुभवर्तमानामध्ये ख्रिस्त स्वतः वाचून घेतो. जेव्हा अरण्यातून त्याची जेव्हा परीक्षा होते आणि ख्रिस्त परत आला, त्याला यशायाचा ग्रंथ देण्यात आला आणि तो तेथून वाचतोय परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. आणि तो आत्मा त्याला काय करू सांगतो? जे बंदी आहेत त्यांना सुटका दे, जे आंधळे आहेत त्यांना डोळे दे, जे खचून गेलेले आहेत त्यांना तू सबळ कर. हे जे कार्य ख्रिस्ताचं आहे आपल्याला ते कार्य दिलेलं आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. आणि हे कार्य ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना देखील दिलं. ख्रिस्ताने काय सांगितलं? तुम्ही दोन दोन करून जा आणि लोकांना सांगा स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. लोकांना बरं करा, त्यांचं चांगलं करा. आणि तदनंतर त्याच्या 12 शिष्यांना देखील त्यांनी आज्ञा केली. त्यांनी काय सांगितलं? पृथ्वीच्या टोकापर्यंत जा, पहा मी तुमच्याबरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत आहे, माझं कार्य करा, माझी शुभवार्ता घोषवा. शब्दाने कमी कृत्याने जास्त. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हेच कार्य त्याच्या आईने देखील केलं. मरियेला जेव्हा समजलं उदरामध्ये देवाचा पुत्र आहे, आणि नंतर दुसरी सुंदर बातमी तिला कळली की एलिशिबा ती वृद्ध वयामध्ये देखील गर्भवती आहे. मरिया बसून राहिली नाही, मरिया तिच्यामध्ये एक सुंदर गुण आहे, ती पटकन जाते लोकांना मदत करायला. ती बसून राहिले नाही की मी आता स्वर्गाने पृथ्वीची राणी झालेलं नाही, ती गेली आणि तिने एलिशिबाची सेवा केली. आणि तिथे गेल्यानंतर तिचे अभिवादन ऐकताच एलिशिबाला देखील पवित्र आत्माने स्पर्श केला. तिच्या बाळाने उदरामध्ये उडी मारली, तो देखील हर्षित झालेला. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मरियेच्या उपस्थितीमुळे एलिशिबाचा आणि तिच्या मुलाचा कल्याण झालं. हे कार्य देव आपल्याला देत आहे, आपल्या प्रत्येकानं हे कार्य ख्रिस्त देत आहे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. आणि चर्चने हे कार्य सुंदर रीतीने केलेलं आहे, सुंदर रीतीने केलेलं आहे. आपल्याला जरी लोक छळतील, नाव ठेवतील किंवा बोलतील तुम्ही हे कार्य फक्त धर्मांतर करण्यासाठी करत आहोत, आपण धजणार नाही, घाबरणार नाही. कारण की 2000 वर्षापासून चर्च माऊली हेच करते. काय करते? जे गरीब आहे त्यांना मदत करायची आहे. स्त्रियांना शिकायचं नाही, शिकवायचं नाही असं बोललं जात होतं. अशा ठिकाणी सिस्टरांनी फादरांनी जाऊन शाळा उघडल्या आहेत, जिथे लोक आपल्या मुलींना शिकायला देत नव्हते तिथे ह्या मुली शिकल्या. स्त्रियांच्या हक्कासाठी चर्चने लढा दिलेला आहे, लोकांच्या हक्कासाठी चर्चने लढा दिलेला आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या शाळेमधून, कॉलेजमधून, इस्पितळामधून इतके लोक त्यांचं कल्याण झालेलं आहे. किती डॉक्टर्स, किती इंजिनियर्स, किती चांगले लोक आपल्या शाळेमधून शिकून वरती आलेले आहेत माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. हे कार्य चर्चला ख्रिस्ताने दिलेलं आहे, ते कार्य आपण करतो आहे. परंतु त्यापेक्षा पलीकडे जाऊन अजून करायची आज मोठी गरज आहे, आज मोठी गरज आहे. कारण की आज असं झालेलं आहे, आपण जणू काय थोडं स्वार्थी झालेलो आहोत. जुन्या काळामध्ये चर्चमध्ये खूप आपण हातभार लावायचो, आज माझा जीव कसा मी वाचवायचा आहे, कोणा दुसरं कसा मी कसं हे काम कोणाच्या खांद्यावर द्यायचं आहे आणि मी कसा पळ काढायचा आहे ह्याच्यावर आपलं जास्त लक्ष असतं. माझा जीव वाचवायचा आहे, परंतु जर नावाची गोष्ट आली तर मी पुढे यायचं आहे. जर असं आपलं असलं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, जीवनात कल्याण होणार नाही. ख्रिस्त काय बोलतो? तुमच्या एका हाताने, उजव्या हाताने जे केलं तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. परंतु आपण काय करतो? जे काही आपण करतो, आपल्याला असं वाटतं मला काय मोबदला मिळेल.
एक देवदूत एका हातामध्ये मशाल घेऊन आणि दुसऱ्या हातामध्ये पाण्याची बादली घेऊन तो चालत होता. कोणी त्याला विचारलं हे काय चाललं आहे, तो बोलला या मशालीने मी स्वर्गाला आग लावेन आणि ह्या बादलीने जे पाणी आहे मी जे नरक आहे त्याची आग विझवेन. तर त्याला विचारलं ह्यांनी काय होणार, ह्यांनी आपल्याला समजेल बरोबर की देवावर कोण प्रेम करतंय. अनेकदा आपण कार्य करतो कशासाठी, हे देवा मी हे करतोय मला नरकात टाकू नकोस म्हणून मी करतोय, हे देवा मी हे करतोय मला स्वर्ग हवाय म्हणून मी करतो. आपण लोभी आहोत. फादर आम्ही चर्चला एवढं डोनेशन दिलं, फादर आम्ही चर्चला जमीन दिली, फादर आम्ही हे केलं, माझं नाव घेतलं नाही फादर, मी इतकं मोठं डोनेशन दिलेला. जर आपलं मनोवृत्ती आपली मनोवृत्ती अशी असेल माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तर हे देवाचं कार्य नाही. कारण की त्यांनी काय सांगितलं, या हाताने दिलेलं आहे या हाताला कळू देऊ नका. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज ख्रिस्त आपल्याला पाचारण करत आहे. ज्याप्रमाणे त्यांनी शिष्यांना पाचारण केले, त्याचे शब्द त्यांनी ऐकले आणि नंतर त्यांनी त्यांना पाठवले जगामध्ये, ख्रिस्त आपल्या प्रत्येक मिसेमध्ये पाचारण करत असतो. आपल्या बाप्तिस्माच्याद्वारे आपल्याला पाचारण झालेलं आहे आणि विशेष करून दृढीकरण साक्रमेंताद्वारे आपलं पाचारण झालेलं आहे. आपण चर्चमध्ये प्रौढ झालो आहोत, आपल्याला देवानी कार्य दिलेलं आहे. सर्वात प्रथम म्हणजे प्रिय बंधू आणि भगिनी, मोठी मोठी गोष्ट करण्याची गरजच नाही आहे. फक्त जर आपल्याला जे काम दिलं आपण केलं ना तेवढं पुरे आहे. हे जग सुधारण्यासाठी तेवढं पुरे आहे. सर्वात प्रथम आपल्या कुटुंबामध्ये आपलं वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक जीवन याच्यामध्ये ऐक्य आहे का, याच्यामध्ये प्रीती आहे का, चांगले शब्द मी ऐकतो बोलतो का, आम्ही मित्रमैत्रिणी आहोत का, एकमेकांना आम्ही प्रोत्साहन देतो का, हे जे आपल्या कुटुंबामध्ये जर असेल, जरी आमच्या कुटुंबामध्ये भांडायला भांडं लागलं तरीसुद्धा आम्ही लवकरात लवकर आम्ही एकमेकांना कशी क्षमा करतो, जर एवढं आपण केलं ना माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, नवऱ्याने पत्नीला प्रेम देऊन तिचा सन्मान केला, नवरीने पत्नीने नवऱ्याला प्रेम देऊन त्याचा सन्मान केला, जे आपले नातेवाईक आहे, जरी आपले आपली सासू असेल किंवा सून असेल कोणी असो, त्यांच्यावर आपण प्रीती केली, तेवढं काम केलं, समजून घेतलं, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या जगाला आपल्या कुटुंबाकडे पाहून ते बोलतील तुमच्यासारखं आमचं कुठसुद्धा कुटुंब व्हायचं आहे. आपलं कुटुंब पाहून ते ख्रिस्ताकडे येतील. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे काही कार्य देवाने आपल्याला दिलेलं आहे ते जर आपण चांगल्या रीतीने आणि मोबदला ना मिळणार नाही मिळालं तरी चालेल, कोणी पाहतोय नाही पाहत आहे तरी देखील हे कार्य मी करणार आणि मनापासून करणार, जर आपण असा निर्णय घेतला हे जग बदलेल. उदाहरण, इथे जे तरुण तरुणी आहेत, मुलं आहेत, त्यांनी जर निर्णय घेतला की मी अभ्यास करणार, हे माझं काम आहे, चांगला अभ्यास करणार, जग सुधरेन. किंवा एखादा युवक युवती, माझ्या जीवनामध्ये मी पैसा वाचवेन, माझे जे कोर्स आहे ते करेन, नवीन काही शिकेन, किंवा मी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये मला जायचं आहे, मला लॉयर बनायचं, हे बनायचं, ते बनायचं, मी जीवनामध्ये काहीतरी करून दाखवणार आहे, फक्त तो मोबाईल घेऊन बसणार नाही, मित्रांबरोबर हिंडणार नाही. जर आपण तसं केलं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, विशेष युवकांनो, तुमचं घर देखील आशीर्वादित होईल आणि तुमचा समाज देखील आशीर्वादित होईल. घरचा पती जर त्यांनी सांगितलं मी माझी जबाबदारी घे करणार आहे, जे काय माझ्या देवाने दिलेलं आहे मी ते करणार आहे, किंवा घरच्या पत्नीने तसं केलं, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण जे काय कार्य करतात, जर आपण शिक्षिका आहात, शिक्षक आहात, आपण जे काय कार्य करत आहोत ते मनाने आणि पूर्ण निष्ठेने केलं, तर प्रिय बंधू आणि भगिनी, शब्दाने सांगण्याची गरज नाही, लोकांना समजेल ही व्यक्ती अशी का वागते, दुसऱ्यांसारखी ही व्यक्ती नाही आहे, लाज घेत नाही, मेहनत करते, वेळ व्यर्थ घालवत नाही, त्याने लोक ख्रिस्ताकडे येतील. तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, जर ख्रिस्त समाज एक झाला, प्रिय बंधू आणि भगिनी, जर ख्रिस्त समाज एक झाला, विचार करा कोणी आपल्या विरुद्ध उभा राहू शकत नाही. आणि म्हणून जर आपण एकत्र राहिलो, कोणतीही भाषा बोलणारा माणूस कुठलाही असो, आपला भाऊ आहे, आपली बहीण आहे, जर आपण हे समजून घेतलं, एकमेकांचं सहन केलं, एकमेकांना क्षमा केली, प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे जग बदलेन, हे जग बदलेन आपल्या कृत्याद्वारे. परंतु दुःखाची गोष्ट काय, चर्चमध्ये ऐक्य होतं, काय काय लोकांचं ऐक्य होतं, कशासाठी, फादरांविरुद्ध काम करण्यासाठी, चर्चच्या विरुद्ध काम करण्यासाठी, माझा सन्मान झाला नाही, मला अपमानित करण्यात आलं आणि म्हणून चर्चाशी आपण लढा देत आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, इतकं सुंदर कार्य आहे, पुढे जायचं आहे आणि ही लोकं मागे ओढतात,
कशाला मागे ओढतात? तुमचा मीपणा काय तुम्हाला मदत करणार आहे? देवाचं कार्यमध्ये तुम्ही एकतर हातभार लावत नाही आणि उलट अडथळा होऊन सैतानाचं काम करणार, हे जमणार नाही. आणि चौथी गोष्ट, प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेकदा काही मुलं मुली आपल्या आईवडिलांना बोलतात, मला ना फादर व्हायचं, मला सिस्टर व्हायचं आहे. लगेच आईवडील रडायला लागतात, नको नको नको, तू जाऊ नकोस, तू गेलास, तू गेलीस तर माझं काय होईल, मला कोण पाहील. प्रार्थना करतो, हे देवा आमच्या चर्चला अजून फादर्स पाहिजे, सिस्टर पाहिजे, पण माझ्या घरातून बोलावू नको, हां दुसऱ्यांच्या घरातून बोलावत जा, माझ्या घरातलं नको आहे, माझं आवडतं आहे, दुसऱ्यांचं त्यांना पाठवू दे, एकाबरोबर एक फ्री आला असेल म्हणून ते पाठवू दे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, असं होणार नाही. विचार करा, मरियेने जर हा विचार केला असता, एकुलता पुत्र, आणि तिला एकुलताच पुत्र होता, तिने जर विचार केला असता की माझा पुत्र मला पाहिजे आणि मी सोडणार नाही, आपलं कल्याण झालं असतं का? देव पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र जर पाठवला नसता, आपलं कल्याण झालं असतं का? आपण स्वार्थी का होतोय? आपण स्वार्थी का होतोय? त्या मुलामुलींना सोडा, देवाचं कार्य करण्यासाठी जग बदलेन. उलट आपण काय करतो, घरामध्ये टीका करतो, फादरांची टीका करतो, सिस्टरांची टीका करतो आणि ब्रदरांची टीका करतो, जे चर्चमध्ये कार्य करतात त्यांची टीका करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण सैतानाचं काम करतो आणि म्हणूनच हे जग वाईट जर होत असेल, आपला देखील हातभार आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, चर्चच्या द्वारे देव सुंदर कार्य करत आहे. हे मिशनचं कार्य देवाने आपल्याला दिलेलं आहे. मरियेसारखं आपण झालो पाहिजे. मरिये नित्य सहायक मातेची ती तस्बीर आहे, त्याच्यामध्ये तिचे डोळे मोठे आहेत आणि तुम्ही कुठे उभे असाल तिथे तिला आपल्याला वाटेल ती बघते माझ्याकडे, आणि तोंड छोटं आहे. ख्रिस्ती व्यक्तीने तसं असावं, कमी बोलावं, लोकांची गरज पाहावी. माझा भाऊ, माझी बहीण, तिला कोणती गरज आहे, या मुलाला कोणती गरज आहे, माझ्याकडे थोडा पैसा, मी मदत करेन, हा आपला दृष्टिकोन असला पाहिजे. या कृपेसाठी आपण या मिसेमध्ये प्रार्थना करूया. क्रमांक 65, हिम नंबर 65, ख्रिस्त प्रभूला. बंधू भगिनीनो, माझे तुझे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिच्या सन्मानार्थ हा उत्सव आम्ही साजरा करतो व आमचा स्तुतिरूपी ज्ञान यज्ञ तुला अर्पण करतो. या भेटींचा स्वीकार कर व तारणाराच्या
दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो, तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानवेत योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो, कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारणकर्ता, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात, तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. गीत क्रमांक 77, हिम नंबर 77, पावन पावन. पावन 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 शक्तिशाली प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दर वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगाला समोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो
चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार प्रभू ख्रिस्ताच्या बरणाची व पुनरुतारची स्मृती साजरी करते करत असताना आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारण दाखवायला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑस्वाल्ड ग्रेशियस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाचे आशेने महानिद्र घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसरून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानियुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्याऐक्यात हे सर्व समर्थपित्या नम्र तुझ्या भाई तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. अनेक देणग्यापासून परमेश्वराने आपल्याला एक महत्त्वपूर्ण देणगी दिलेली आहे आणि ते म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास, परमेश्वरवर विश्वास. आणि आपले विश्वास आपण फक्त ओठाने शब्दाने व्यक्त न करता आपण जीवनाद्वारे कृत्याद्वारे व्यक्त करायला आपल्या जे शक्ती पाहिजे त्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया आणि त्यासाठी ख्रिस्तानं शिकवले प्रार्थना आपण एकत्र भक्तीपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोह प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभु सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेचे सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो.
आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैक्यची कृपा कर. तू नित्यजीव असून सदा सर्व राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकास शांती वदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपऱ्यात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपऱ्यात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपऱ्यात तू आम्हाला शांती दे. बंधू भगिनी हे पहा, परमेश्वराचे कोकरू जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभु तू माझ्या जगाखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आता ख्रिस्त शरीर वाटप होणार आहे. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्या सेवनासाठी आहे. अख्रिस्ती बांधवांनी ख्रिस्त शरीर स्वीकारण्यास पुढे येऊ नये. होली कम्युनियन इज ओनली फॉर बॅप्टाईज कॅथलिक्स. ऑल नॉन ख्रिश्चन्स आर रिक्वेस्टेड टू पार्टिसिपेट इन द सिंगिंग अँड नॉट कम फॉरवर्ड टू रिसीव होली कम्युनियन. प्रसाद गीतासाठी गाऊया गीत क्रमांक 108 हिम नंबर 108 तू भाकर होऊनी. Thank you.
माझी हात तोने स्वजन जगास द्यावे, माझी हात तोने स्वजन जगास द्यावे, माझे हृदय आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही स्वर्गीय बाकरीचे सेवन केले आहे. कुमारी मरियेपासून जन्मलेल्या तुझ्या पुत्राला आम्ही ह्या साक्रमेंताच्या रूपात स्वीकारले आहे. आमच्या ओठाने आम्ही त्याच्यावरील श्रद्धा प्रकट करावी आणि आमच्या कृत्यांमधून आम्ही त्याच्यावरील निष्ठा व्यक्त करावी म्हणून आम्हाला कृपा दे. तो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमीन.
आजच्या मिसासाठी आपल्याला फादर पॉल लाभले आहेत. फादर, तुमचे मनापासून आभार. व आजचे प्रवचक फादर पीटर मायकल होते. फादर, तुमचे सुद्धा मनापासून आभार. थँक्यू, आभार. उद्या सणाचा दिवस आहे, लक्षात असू द्या. सणाच्या दिवशी सणाची मिस्सा ही संध्याकाळी 7:15 इंग्रजीमध्ये कार्डिनल ऑस्वाल्ड ग्रेशस हे साजरी करतील. तसेच सणाच्या दिवसाची मिस्सा खालीलप्रमाणे असतील. सकाळी 5 व 6 मराठीमध्ये, 7:15 सकाळी इंग्रजीमध्ये, 8:30 तमिळमध्ये, सकाळी 10 मराठीमध्ये, दुपारी 2:30 मराठीमध्ये, संध्याकाळी 4:00 कोंकणीमध्ये, 5:30 इंग्रजीमध्ये व शेवटची मिसा 5:15 इंग्रजीमध्ये सणाची मोठी मिसा असेल. नोवेनाचा 9वा दिवस, पान क्रमांक 54, हिम पेज 54, ही प्रार्थना सर्वांनी एकत्र म्हणायची आहे. हे प्रभूच्या सर्व कलाकृतींनो, दुखी किंवा पीडितांना बरे करणाऱ्या मातेला धन्य म्हणा. स्वर्गाच्या राणीचे स्तुतिगीत गा. हे प्रभूच्या दूतांनो, पीडितांना बरे करणाऱ्या मातेची प्रशंसा करा. हे स्वर्गलोकवासियांनो, स्वर्गातील राणीचे गुणगान गा. हे स्वर्गातील सर्व संतांनो, पीडितांच्या मातेचे गुणगान गा. हे आकाशातील तारकांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेची कीर्ती गा. पर्जन्य धारांनो, दवबिंदूंनो, स्वर्गातील राणीला धन्य म्हणा. हे ज्वालांनो व उल्कांनो, निष्कलंक मातेची स्तुती करा. हे छाये व सूर्यप्रकाशा, स्वर्गातील राणीची प्रशंसा कर. हे तुषारांनो व धारांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे इमानो व गारानो, स्वर्गातील राणीचे गुणगीत गा. निष्कलंक मातेचे गुणगान करा. हे रात्रीनो व दिवसांनो, स्वर्गातील राणीची कीर्ती गा. हे प्रकाशानो व अंधारानो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेला धन्य म्हणा. हे विद्युलग्नानो व मेघानो, स्वर्गाच्या राणीची स्तुती करा. हे वसुंधरे, तू आपल्या राणीची प्रशंसा कर. हे पर्वतांनो व पहाडांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे साऱ्या पृथ्वीवरील वनस्पतींनो, निष्कलंक मातेचे यशोगीत गा. हे सुगंधी पुष्पांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे सागरांनो व नद्यांनो, निष्कलंक मातेची कीर्ती गा. हे माशांनो व जलचरांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेची स्तुती करा. हे वन्य प्राण्यांनो, पीडितांच्या मातेचे गुणगान गा. हे प्रभूच्या याचकांनो व धार्मिक जनांनो, पीडितांच्या मातेचे गुणगान करा. हे अज्ञानो व निष्कलंक मातेची कीर्ती गा. हे संतांनो व पाप्यांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेवर श्रद्धा ठेवून प्रार्थना करा. आमेन. वेलणकनी मातेचा नवीना, पान क्रमांक 56, पेज 56, ही प्रार्थना एकत्र हळुवारपणे म्हणायची आहे. हे अति पवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू निदुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहे, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहते. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवीच्यानुसार किंवा ज्या कृपा प्रसादांची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आता आपल्या विनंत्या प्रभूचरणी मांडूया. पुढे जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय प्रेमानंदाने भरून गेले. त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पिते.
नव खूप अपूर्ण मरिये प्रभू तुझ्या ताई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी निंदन कर. आमेन. नवो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ताई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी निंदन कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ताई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ताई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पुढे एकत्र गॅब्रियल देवदूताने तुला कृपा पूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्न व्हावी अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करते. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुख दुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवते. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर असे विनविते. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास पाठ देत आहे. देवाला धन्यवाद. आभार गीता करिता गाऊया गीत क्रमांक 140, हिम नंबर 140, वेलनकनी माय साईबिनी.